पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशन पनवेल यांच्या वतीने शनिवारी गुणवंत क्रिकेट खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून केले जाते. खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात शनिवारी पनवेल तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने गुणवंत क्रिकेट खेळाडूंचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतनर, प्रभाग समितीचे सभापती एकनाथ गायकवाड, कामगार नेते रवी नाईक, नगरसेवक संजय भोपी, प्रशांत करपे, धनराज पाटील, प्रमोद राईकर, अविनाश गायकवाड, सागर कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून क्रिकेटपटूंना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. पनवेल आता महापालिका झाली आहे, महानगर झालंय. वेगवेगळ्या मार्गाने आता पनवेलची लोकसंख्या वाढते आणि पनवेलची लोकसंख्या किती वाढते तर आता सगळ्या देशामध्ये सगळ्यात हायएस्ट ग्रोथनी वाढणारा अशा पद्धतीचा कुठला जर विभाग असेल तर पहिल्या 10 मध्ये आपण पनवेल आहोत या दृष्टिकोनातून. त्यामुळे फक्त लोकसंख्या वाढत नाहीये तर आपलं पोटेन्शियल वाढतंय, आपली या ठिकाणी कामगिरी सुद्धा त्या अनुषंगाने वाढली पाहिजे. आणि यासाठी जे जे म्हणून आपल्याला जे काही आपल्याला बळ लागेल ते पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आपण नियोजनबद्ध अशी वाटचाल करूया. आपण या ठिकाणी संघटनेचे जे पदाधिकारी आहात आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे की योग्य पद्धतीचं नियोजन करत या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. आपण पाहूया की एमसीए कशा पद्धतीनं काम करतं, अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना कसं काम करतात, त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून उदयोन्मुख कशा पद्धतीच्या खेळाडूंच्यासाठी ते काय करतात, कशा पद्धतीनं फायनान्शियल रिसोर्सेस उभे करतात, कशा पद्धतीनं कोचिंगचं बेस्ट असं टॅलेंट ते उपलब्ध करून देतात, हे सगळंच पाहिलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपल्या विद्यार्थ्यांना खेळण्याच्या व्यतिरिक्त अन्य कशाची गरज लागता कामा नये, त्यांना अन्य कुठल्या गोष्टीवरती फोकस करावा लागू नये याची काळजी त्या क्षेत्राशी जोडलेल्या पॅरेंट्स, कोचेस, असोसिएशन यांनी घेण्याची आवश्यकता आहे. तर या दृष्टिकोनातून जर आपण काळजी घेऊ शकतो तर मला वाटतं की निश्चितपणानं याचा फायदा होऊ शकतो. आणि या अनुषंगानं येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण प्रयत्न करत राहूया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.